बाळकृष्ण यांचा आज जन्मदिवस असतो. तर सगळ्या सर्वप्रथम सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो कर सगळ्यांना, हाय. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 8:30. आणि जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बोलली की आमच्याकडे बाळकृष्ण यांचा जन्मदिवस असतो, खूप मोठ्या पद्धतीने तो साजरा केला जातो. पण गेल्या वर्षापासून एवढंच आहे की फक्त आम्ही घरातल्या घरात ते करतो, कारण तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल कोविड सिच्युएशनमुळे आपण कोणाला गर्दी करून एकत्र करू नाही शकत, फक्त फॅमिली मेंबर्समध्ये असतो. पण ह्या टायमाला मी आणि देवेंद्रच आहोत. तर ह्यावर्षीसुद्धा आमची ही जी प्रथा आहे ती मोडणार नाही, नेहमीप्रमाणे तसंच त्याच उत्साहाने आम्ही दोघं, म्हणजे आत्ता ह्या टायमाला देवांग आहे आमच्याबरोबर, तर तसाच साजरा करू. आता सगळी तयारी चालू आहे आणि थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवेन की काय काय तयारी करतो आहे. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी फुलांच्या माळा करते, हार ओवते असं लांब सडक, म्हणजे इथे पाळण्याला आपल्याला लावण्यासाठी. आज जेवणामध्ये आहे शेवयांची खीर, चण्याची भाजी, वरण, गोडी डाळ आणि भात आहे. अजून भाकरी करायची आहे, पापड तळायचे आणि लोणचं वगैरे सगळं असणार आहे. आणि हा गुंडाळ ना, म्हणून मी मध्ये गॅप गॅप ठेवला आहे. पाय खाली दोरा आहे ना, तुला जसं पाहिजे तसं खाली खाली घे फुलं. एक एक फुल खाली घे, म्हणजे दोरा तुला हे करायला. ठेव त्याचा मोबाईल बाबडी.
सबकी राज सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजे काज
गोविंदा गया श्री कृष्ण घ्या, राम घ्या, लक्ष्मण घ्या, गणपती, लक्ष्मण, सीता, विष्णु, चौदावा चालू झाला.